हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी सोपी आणि भन्नाट अशी पालकची वडी पाहणार आहोत. ही पालकची वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पालकची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून ती निवडून घेतलेली आहेत, त्याचे देठ काढून घेतले. त्यानंतर इथे आपण एक मिरची, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा आहे तो आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलाय मस्तपैकी. आता एका भांड्यामध्ये 1 वाटीभर इतकं बेसन टाकलंय आपण. त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं तांदळाचं पीठ टाकलंय. ओवा, मिरची आणि लसणीचं जे वाटण आहे ते आपण यामध्ये टाकलंय. 1/2 चमचा लाल तिखट टाकायचंय कारण ऑलरेडी यात मिरची आहे, ओवा सुद्धा आहे. त्यानंतर हळद टाकले, 1/2 चमचा हिंग टाकलंय आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी टाकून वडीसाठी आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय. पानाला लावण्यासाठी आपण जे मिश्रण करतो ते अगदी घट्टसर असं असतं, खूप पातळ असं बॅटर नाही करायचं. आपल्याला घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं. इथे तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिश्रण हवं आहे. मिश्रण तयार झाले. आता इथे आता आपण पालकची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून देठ काढून घेतलंय त्याचं. अशा पद्धतीने आता उलटी पानं आपल्याला घ्यायची आहेत वडी लावण्यासाठी. ही बाकीची पानं बाजूला ठेवून देऊयात. एकावेळी आपल्याला 2 पानं लागणार आहेत. ह्या पानाचे देठ आपण इथे काढून घेतलेत आणि हे जे वरती आलेले देठ असतात ते हाताच्या साह्याने असे दाबून घ्यायचे, किंवा तुम्ही लाटण्याच्या साह्याने सुद्धा दाबू शकता, पण हाताने पण ते अगदी इझिली दाबले जातात. अशा पद्धतीने हे पालकचं पान आपण ठेवलेलं आहे, त्याला आता बेसन लावून घ्यायचं आहे. सगळ्या पानाला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे. एका पानाला बेसन लावून झालं की दुसरं पान अशा पद्धतीने ठेवायचं, देठ आतल्या बाजूला ठेवायचं, म्हणजे वडी रोल करायला सोपी पडते. आणि दुसऱ्या पानाला सुद्धा छान असं पीठ लावून घ्यायचं आहे बेसनाचं. आणि आता ही पानं गोल गोल करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने, इथे तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपली 1 पालकची वडी बनून तयार आहे. अशा पद्धतीने आता आपण बाकीच्या वड्या सुद्धा बनवून घ्यायच्यात. खूप सोपं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण 1 पान घेतलेलं आहे, त्यावरती आता हे वडीचं मिश्रण लावायचं. उलटं पान घेतलंय आपण, देठ खालच्या बाजूला घेतलंय आणि आता मिश्रण लावून घेतलंय आपण बेसनाचं सगळं. अगदी व्यवस्थित क्वांटिटीमध्ये मिश्रण लावायचं, खूप जास्त थपथपून सुद्धा लावायचं नाही, नाहीतर मग जो पानाचा फ्लेवर आहे ना तो निघून जाईल आणि नुसतं बेसन पीठ लागेल खाताना. दुसऱ्या पानाचं जे देठ आहे ना ते अशा पद्धतीने आतल्या बाजूला ठेवायचं, जेणेकरून जेव्हा आपण वडी रोल करतो तेव्हा अगदी छान असं रोल तयार होतो. तुम्ही पालकचे भजी बऱ्याच वेळा बनवले असतील. पालकची भाजी सुद्धा आपण बनवतो, कतली सुद्धा बनवतो, पण अशा पद्धतीने पालकच्या वड्या एकदा बनवून पहा, खूप भारी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनतात, मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील. इथे सगळ्या वड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या तुम्ही उकडू सुद्धा शकता किंवा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तुम्हाला हेल्दी हवे असेल तर तुम्ही उकडून घ्या आणि त्यानंतर अगदी हलकंसं 1 चमचाभर इतकं तेल टाकून तुम्ही त्या शॅलो फ्राय करून घ्या, किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्या फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. लगेच इन्स्टंट हवे असतील किंवा घरी पाहुणे वगैरे आले असतील तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. खूप जास्त गरम तेलात वड्या नाही टाकायच्यात, अगदी हलकं गरम तेल झालं की वड्या सोडायच्या आणि अगदी मंद आचेवरती वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या दोन्ही बाजूने. वड्या अगदी इझिली पलटल्या जातात, अजिबात सुटत वगैरे नाहीत, इथे तुम्ही पाहू शकता. शक्यतो मिडियम लो फ्लेमवरतीच वड्या फ्राय करून घ्यायच्या, जेणेकरून आतलं जे बेसन आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल, त्यामध्ये काहीच कच्चेपणा राहणार नाही. आणि तुम्ही जर खूप जास्त हाय फ्लेममध्ये वड्या फ्राय केल्यात ना तर मग वरची पानं करपून जातील आणि आतलं बेसन कच्चंच राहील. मस्त असा गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्यात. इथे तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली हा कलर आला पाहिजे. मस्त अशा पालकच्या वड्या बनून तयार आहेत. अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकी सगळ्या वड्या फ्राय करून घ्यायच्यात. तुमच्याकडे जेवढी पालकची पानं असतील त्या अकॉर्डिंग तुमच्या वड्या बनतील. तशाच मापाचं तुम्ही बेसनाचं पीठ वगैरे घ्या. इथे 1 वडी आपण कट करून पाहूयात. खूप भन्नाट लागतात ह्या पालकच्या वड्या खायला, तुमच्या मुलांना सुद्धा खूप जास्त आवडतील. कधीतरी नक्की जेवणावरती ह्या वड्या ट्राय करून पहा. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.